नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण छान अशी बॅकनिक डिझाईन पाहणार आहोत इथे बघा मी बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे तर उंची कट केलेली आहे याची मी साडेचौदा इंच मला साडे तेरा इंच तयार ठेवायची आहे पाच इंच शोल्डर घेतलेत साडेपाच इंच मुंडा उंची आहे इथे बघा छातीचा चौथा भाग आहे साडेआठ इंच अर्धा इंचाचं लुझिंग ठेवले नऊ झाले आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथे कमरेचा चौथा भाग आहे सात इंच आणि तीन इंचाचं मार्जिन तर पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने तीन इंच घेतलेत आता आपल्याला ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवून सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे आणि बाजूने मग जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करून काढायचा आहे तर खूप सुंदर डिझाईन आहे सोपी आहे त्याचबरोबर कोणत्याही साईजमध्ये कुठल्याही साडीवरती ही डिझाईन तुम्ही बनवू शकता एकदम सोपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा तर बघा या पद्धतीने आपल्याला अगोदर अस्तर हाताने असं प्लेन करायचे आणि मग शिलाई करायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं अस्तर आणि मेन कपड्यामध्ये थोडासा झोळ येतो तर तो येऊ नये याच्यासाठी छान असं हाताने प्लेन करायचं अस्तर आणि मग शिलाई करून घ्यायची आहे बघा बाजूने सगळं जास्तीचं जे कापड आहे ते कटिंग करून काढायचं आहे बरोबर अस्तरच्या बरोबरीने कटिंग करायचं अस्तरला अजिबात कुठेही कट करायचं नाही कारण अस्तरवरती आपण परफेक्ट कटिंग केलेलं असतं आता या पार्टला तुम्हाला व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेंटरलाईन मार्किंग करायची बघा ब्लाऊज पीस ज्या बाजूकडे आहे ना सरळ बाजू तिकडे तुम्हाला सेंटरलाईन मार्किंग करून घ्यायची गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती करणार आहे मी तर इथे फोल्ड पेपर घेतलेला आहे सव्वा दोन इंच मी गळ्याची उंची ठेवते आहे आणि तयार गळ्याची उंची मला ठेवायची आहे बघा साडे दहा इंच तर मी अकरा इंचावरती मार्किंग करते खालच्या बाजूकडे मी साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती पसरट आकार पाहिजे ना त्या पद्धतीने मार्किंग करून घ्या तर बघा या पद्धतीने मला पाणाकार पाहिजे आणि बाहेरून एक इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे आता वाढवलेल्या मार्किंगप्रमाणे आपण याला असं कट करून घेऊयात त्यानंतर आपल्याला बघा याला उलटं करायचं आहे आणि आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे ते पुसट असतं त्याला डार्क करून घ्यायचं फक्त त्यानंतर आपल्याला याला सेंटर लाईन पण मार्किंग करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला बघा याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर अस्तर एक्स्ट्रा जेवढं पाहिजे तेवढं कटिंग करून घ्या आणि यावरून अशी शिलाई करा शिलाई केल्यानंतर बाजूचं जे जास्त अस्तर आहे त्याला कट करून काढा थोडंसं फोल्ड करण्यापुरतं ठेवून कटिंग करायचं आहे कट कर द्यायचं आहे त्याच्यावरती आणि सगळं अस्तर या पेपरवरती फोल्ड करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी याला फोल्ड करून घेते तर अशा पद्धतीने पेपर कॅनव्हासवरती जर आपण गळे बनवले तर फिनिशिंग खूप छान येतं तर बघा तुम्ही अस्तर कापड पलटी करून पण हा गळा तयार करू शकता जर तुमच्याकडे पेपर नसेल तर पण तुमच्याकडे पेपर असेल तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने करा अशा पद्धतीने तुमच्या गळ्याची लांबी उंची रुंदी सगळं माप आहे ते एकदम परफेक्ट येतं कमी जास्त होत नाही त्याचबरोबर फिनिशिंग छान येतं आणि जसा आपण आकार मार्किंग केलेला आहे बरोबर तोच तयार होतो तर बघा जे आपण मार्किंग केलेलं आहे ना पेनाने गळ्याचं त्यावरून आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे मार्किंगच्या आत पण नाही करायची बाहेर पण नाही करायची बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई करायची तर नवीन असताल तर थोडंसं शिस्तीत करा पण एकदम छान गळा तयार होतो जसा मार्किंग केलं आहे ना तसाच होतो फक्त तस शिलाई मार्किंगवरून यायला पाहिजे समजा तुमची शिलाई थोडीशी आत बाहेर झाली तर तुमचा गळा पण तसाच फोल्ड होणार आहे त्यासाठी शिलाई करताना व्यवस्थित मार्किंगवरूनच करायची आहे सगळ्या गळ्यावरून कट द्यायचे आहेत कोपऱ्यामध्ये पूर्ण कट द्यायचा तरच तिथला टोक आहे तो व्यवस्थित पलटी होतो आता पेपर आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण गळ्यावरून शिलाई करून घ्यायची यानंतरची कोणत्या पद्धतीची डिझाईन तुम्हाला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा चॅनेलवरती ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पूर्ण शिलाई आहे कटिंग आहे कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज टक्स ब्लाऊज प्रत्येक प्रकारचे प्रत्येक साईजचे ब्लाऊज आहेत तर नक्की तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर चॅनलवरती आपल्या लहान मुलीचे लेहंगा चोळीचे ड्रेस आहेत स्कर्ट आहेत आणि ब्लाउज पण आहेत त्याचबरोबर साडीचे वन पीस ड्रेस आहेत खूप काही अपलोड केलेला आहे के मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये कटिंग शिलाई दाखवलेला आहे तर नक्की तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ जाऊन बघून घ्या आता बघा आपण याला टक्स शिलाई करून घेणार आहे तर साईड पार्ट आहे तो बरोबर सेंटरपर्यंत फोल्ड करायचा अर्धा इंच रुंदी आणि साडेतीन इंच उंची या साईजचा इथे मी हा टक्स घेतलेला आहे आता आपण याला लगेचच कंबरपट्टी लावून घेऊयात तर इथे मी तीन इंच रुंदीची पट्टी कट करून घेतली आणि इथे फोल्ड करून बसवत आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे पट्टी बसवण्यासाठी पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि वरून एक दापशिलाई देऊन घ्यायची आहे त्यानंतर पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची तर बघा या पद्धतीने आपला साधा पानगळ्याचा आकार आता तयार झालेला आहे डिझाईन करायची आहे याच्यावरती चा एकदम छान अशी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपला पानगळा मस्त तयार झालेला आहे तर बघा डिझाईन बनवण्यासाठी इथे मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे तीन इंच याची मी रुंदी कट केलेली आहे आणि फोल्ड करून आपल्याला याला शिलाई करायची आहे साईडने तर आपण याला सरळ करून घेणार आहे पट्टीला ह्या तर पूर्ण अगोदर शिलाई करून घ्यायची पट्टीवरती व्यवस्थित एकसारखं मार्जिन घ्यायचं आहे कारण आपण याचं फ्रील बनवणार आहे तर बघा फ्रील बनवण्यासाठी या पद्धतीने तुम्ही पट्टी घ्यायची आहे पट्टीची साईज तुम्ही लहान मोठी जेवढी तुम्हाला फ्रिल पाहिजेल ना त्या साईजप्रमाणे घेऊ शकता तर बघा पट्टी सरळ करण्यासाठी थोडासा कपडा अगोदर असा आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या पेनाने किंवा पेन्सिलने ही पूर्ण पट्टी अशी सरळ करून घ्यायची आहे तर मी संपूर्ण पट्टी ही सरळ करून घेते तर बघा एकदा का थोडीशी सरळ झाली ना बाकीची पटपट होते तर या पद्धतीने सगळा कपडा आपल्याला आता घ्यायचा आहे तर बघा एकदम पटपट होते जास्त मार्जिन असेल तर ते कट करून काढायचे आहे तर या पद्धतीने इथे मी ही संपूर्ण पट्टी सरळ करून घेतली पट्टी व्यवस्थित नसेल फिनिशिंग खूप खराब झालं असेल तर त्याच्यावरती तुम्ही इस्तरी करून त्या अगोदर प्लेन करून घ्या कारण बऱ्याच साड्यांमधलं जे कापड असतं ते फुगलेलं असतं किंवा फुगत असतं जास्त तर तुम्ही प्रेस करून घ्यायचं कधीही फ्रिलसाठी म्हणजे फ्रिलचं फिनिशिंग एकदम मस्त येतं तर अशा पद्धतीने मी पट्टी तयार करून घेतली आता फ्रिल बनवूयात तर बघा जिथे शिलाई केलेली असते ना तिथे कापड आतल्या बाजूकडे फोल्ड झालेलं असतं पूर्णपणे ते बाहेर आलेलं नसतं त्याच्यासाठी व्यवस्थित अगोदर सरळ करून घ्यायची आहे पट्टी आणि मग त्याच्यावरून आपल्याला फ्रिल बनवायचं आहे तर मी असं थोडं थोडं व्यवस्थित काढून घेते आणि बघा साधारण एक इंच साईजची आपल्याला ही फ्रिल बनवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी बनवू शकता पण मी अशी बनवत आहे तर बघा एक एक करून सगळ्या फ्रिलची शिलाई करून घ्यायची तर एका डायरेक्शनमध्येच फ्रील करायचं आहे एकतर तुमच्या बाजूकडे करा किंवा एकतर समोरच्या बाजूकडे करा फक्त एका बाजूकडेच करायचं कुठल्याही जी बाजू तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही फ्रिल टाकू शकता प्रत्येक फ्रिल जी साईज आहे ना ते एकसारखीच ठेवायची आहे लहान मोठी करायची नाही लहान मोठी केली तर मग ते फिनिशिंग चांगलं नाही दिसणार त्यासाठी तुम्हाला एका बाजूकडून अशा पद्धतीने करून सगळी फ्रील एका साईजची करून घ्यायची आहे तर बघा तर आपलं संपूर्ण फ्रिल झालेलं आहे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच बनवून घ्यायचं तर फ्रीलसाठी कापड किती घ्यायचं जेवढा आपल्या गळ्याचा भाग आहे ना त्याच्या दोन ते तीन पट जास्त लांब असावं कापड फ्रील बनवण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने इथे मी फ्रिल करून घेतले आता आपण याला गळ्याला जोडून घेऊया त्या अगोदर मी एका बाजूला लेस लावणार आहे तर बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही लेस इथे घेऊ शकता जी तुमच्या ब्लाऊजवरती छान दिसेल किंवा साडी साडीवरती छान दिसेल अशा पद्धतीने तर ही लेस आहे ती पट्टी गोल्डन लेस आहे याच्या साईडला दोन्ही किनारीला निळ्या रंगाची बॉर्डर आहे त्याच्यामुळे ही लेस खूप छान दिसते तर फक्त सेंटरपर्यंत बरोबर लावायची दोन राऊंडमध्ये लावायची आहे लेस आपल्याला ही तरी ती मी लावून घेते गॅप आहे तो एकसारखा ठेवायचा कमी जास्त नाही कर करायचं तिथं तर या पद्धतीने लेस लावून झाली ले एका बाजूकडे जास्त पुढच्या बाजूकडे आली असेल तर त्याला कट करून काढून टाका तर बघा आपण ब्लाऊजच्या गळ्यावरून या बाजूकडे ही फ्रिल बसवून घ्यायची आहे तर बरोबर मध्यावरती शिलाई करायची आहे याला आणि जसा आकार आहे ना त्या पद्धतीने बसवत जायचं आहे आणि इकडच्या बाजूले आपल्याला कमरेपर्यंत पूर्ण बसवायचे आहे फिटिंगच्या बाजूपर्यंत तुम्हाला जर पूर्ण नको असेल तर तुम्ही थोडंसं वेगळ्या आकारामध्ये पण ही लेस जी फ्रिल आहे ना ते बसवू शकता तर बघा या पद्धतीने मी फ्रील बसवून घेतलेलं आहे तर एक साईड फ्रील आहे एक साईड लेस आहे त्याच्यामुळे गळ्याची डिझाईन एकदम छान दिसते आता याला बरोबर मध्यभागी आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे त्याच्यामुळे डिझाईन आणखीन छान दिसेल पूर्ण फ्रीलवरती अशी ही लेस लावून घ्यायची आहे तर बघा लेस लावून झालेली आहे एक्स्ट्रा दोरे धागे जे काही असेल ते कट करून काढायचं आहे आता याला मी लटकन बनवून घेते तर शिल्लक राहिलेला तुकडा आहे त्याला आपल्याला चौकोन अगोदर कटिंग करायचा त्रिकोणमध्ये फोल्ड करायचं आणि रेडीमेड नॉट घेतलेला आहे मी तर ते त्यामध्ये ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे बघा दुसरं पण सेम आपण असंच बनवूयात याची साईज तुम्ही तुमच्या आवीप्रमाणे छोटी मोठी ठेवू शकता त्याबरोबर तुम्हाला सिंगल नको असेल तर तुम्ही आणखी त्याला एक्स्ट्रा दोन तीन ॲड करू शकता तर मी ते सिंगलच लावणार आहे तर या पद्धतीने माझं दुसरं पण नॉट बनवून झालं आता आपण याला गळ्यावरती जोडून घेऊयात तर हे जोडताना पण दोन्ही शोल्डरवरचं जे अंतर आहे ना ते सेम ठेवायचं त्यासाठी तुम्ही असं मार्किंग करू शकता बघा तु इथे मी शिलाई करून घेतली मी नेहमी सांगत असते नॉट बसवता त्यावेळी शिलाई दोन चार वेळा चांगली लॉक करायची आहे जेणेकरून ते तुटणार नाही निसटणार नाही अशा पद्धतीने बघा आपलं हे डिझाईन तयार झाली डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा खूप सुंदर कमी वेळेमध्ये छान अशी आपली डिझाईन बनवून तयार आहे एकदम मस्त लुक येतो असा चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद